विद्यार्थ्यांनो, आज आपण मार्केटिंग एंड रिटेल मैनेजमेंट या अभ्यासक्रमांतर्गत तीसरा जो पेपर आहे VC त्यामधील पहिला चैप्टर यामधील विपणनाचे फायदे आपण पाहिलेले आहेत। तर सहकारी विपणनाच्या फायद्याबरोबरच सहकारी विपणनाच्या काही मर्यादा आहे, त्याला लिमिटेशन ऑफ कोऑपरेटिव मार्केटिंग असे म्हटले जाते। लिमिटेशन जे आहे सहकारी विपणनाचे, ते लिमिटेशन्स आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनो, तसं पाहिलं तर तात्विक दृष्टिकोनातून सहकारी विपणनाचे बरेच फायदे आपण पाहिलेले आहेत। 8 ते 9 फायदे आपण बघितलेले आहे आणि व्यवहाराच्या पातळीवर या फायद्यांमध्ये बरेच दोष देखील निर्माण झालेले आपल्याला आढळून येते। आणि मग त्यामुळे सहकारी विपणन संस्थांच्या मर्यादा किंवा त्याला आपण डिसॲडव्हान्टेजेस दोष म्हणू किंवा अपयश आपण म्हणू, हे जे अपयश आहे, जे दोष आहे, जे मर्यादा आहेत, ते सुद्धा फायद्याबरोबरच सहकारी विपणनामध्ये असलेले आपल्याला दिसून येते। मग सहकारी विपणनाचे लिमिटेशन, दोष किंवा फायदे, ते आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचे आहे। मग पहिला जो दोष आहे, पहिला जो डिसॲडव्हान्टेजेस आहे, लिमिटेशन्स आहे, तो आहे की सहकारी विपणन संस्थांची आर्थिक स्थिती पाहिजे तशी चांगली नाही। आपण बघा, आपल्या देशामध्ये सहकारी विपणनाची जी आर्थिक स्थिती आहे, ही फार डबघाईला आलेली आपल्याला दिसून येते। त्याचं कारण म्हणजे सहकारी तत्वावर जे शेतकरी जे सदस्य एकत्र येतात, त्यामध्ये प्रत्येक जण आपला फायदा बघत असतो किंवा पाहत असतो आणि त्यामुळे सहकारी संस्थांची स्थिती ही चांगली नसलेली आपल्याला देशामध्ये दिसून येते। आणि मग भांडवलाच्या अभावामुळे या संस्थांच्या कारभारास मर्यादा निर्माण झाल्या आहेत। आज जर आपण पाहिलं, सहकारी संस्थांमध्ये भांडवलाचा सुद्धा अभाव दिसून येतो। सदस्य जे असतात ते पुरेशा प्रमाणामध्ये भांडवल सहकारी संस्थांमध्ये जमा करत नाही आणि मग भांडवल कमी असल्यामुळे सदस्यांना जो कर्ज पुरवठा करावा लागतो, हा कर्ज पुरवठा त्या शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणारे बी बियाणे यंत्रसामग्री हे पुरेशा प्रमाणावर आपण म्हणजे सहकारी संस्था पुरवू शकत नाही। हा एक मोठा डिसॲडव्हान्टेजेस सहकारी संस्थेमधील दिसून येते। म्हणजे सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे, भांडवलाच्या अभावामुळे या सहकारी संस्थांच्या मर्यादा निर्माण झालेल्या दिसून येतील। यामध्ये दुसरा जो डिसॲडव्हान्टेजेस आहे, लिमिटेशन्स आहे, की कुशल व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या अभावी सहकारी विपणन संस्थांच्या कामात अडथळे निर्माण होतात आणि पाहिजे ते अपेक्षित यश प्राप्त होऊ शकत नाही। त्यामुळे व्यापारी कौशल्याच्या अभावामुळे योग्य व्यापार विषयक निर्णय घेणे शक्य होत नाही। सहकारी संस्थांमध्ये कुशल, हुशार आणि तज्ज्ञ अशा प्रकारचा कर्मचारी वर्ग दिसून येत नसल्यामुळे त्या सहकारी संस्थांच्या विपणन कार्यामध्ये नेहमी अडथळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात।
आणि मग सहकारी संस्थेचं पाहिजे त्या प्रमाणामध्ये यश निर्माण होत नाही आणि त्यामुळे व्यापारी कौशल्यामध्ये अभाव निर्माण होतो आणि शक्य पाहिजे तेवढा निर्णय घेण्याची शक्यता फार कमी असते। हे झाले दोन लिमिटेशन्स। तिसरं लिमिटेशन्स आहे सहकारी विपणनाचं की सदस्यांना कर्ज देताना पक्षपात केला जातो। आपण पहा जेवढ्या भारतातील कोऑपरेटिव्ह संस्था आहेत त्या सर्व काय करतात आपल्या ओळखीच्या सदस्यांना पदाचा गैरवापर करून संबंधाचा गैरवापर करून त्यांना कर्ज पुरवठा करत असतात। विपणन संस्थेमध्ये सहकारी विपणन संस्थेमध्ये जे चेअरमन असतील किंवा जे त्यामध्ये कार्यरत असतील तर ते सदस्यांना कर्ज पुरवठा करताना पक्षपात करतात। ओळखीच्या सदस्यांना, ओळखीच्या शेतकऱ्यांना, ओळखीच्या लोकांना कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची यामध्ये होरपळ होताना आपल्याला दिसून येते। हा भेदभाव या सहकारी विपणन संस्थांमध्ये जे पदाधिकारी असतात त्यांच्या मार्फत होत असलेला दिसतो आणि मग शेतकऱ्यांचं यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। अशा पद्धतीनं या सदस्यांमध्ये यामध्ये ओढ लागलेली पदाचा गैरवापर होत असलेली आपल्याला दिसून येते। हे एक लिमिटेशन्स या सहकारी विपणनामध्ये दिसून येईल। त्याच्यानंतरचं जे सहकारी विपणन संस्थेमध्ये जे मर्यादा आहे लिमिटेशन्स आहे ती आहे की सहकारी विपणन संस्थेजवळ साठवणूक वाहतूक इत्यादी सारख्या सोयींचा अभाव असतो। ह्या ज्या सहकारी विपणन संस्था आहे यांच्यामध्ये साठवणूक करण्यासाठी वेअर हाऊसेस गोडाऊन्स वगैरे नसतात। त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी मोठमोठे ट्रक्स हायवा ट्रॅक्टर यांचा सुद्धा अभाव असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यास ह्या सहकारी संस्थांचा अभाव आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर योग्य साठवणूक व्यवस्था जर नसेल तर शेतीमाल हा खराब होतो। नेक्स्ट जे लिमिटेशन्स आहे की योग्य साठवणूक व्यवस्था नसेल तर शेतीचा माल हा खराब होतो, त्यास कीड लागते, सडतो, खराब होतो, बाजारपेठेत हा माल विकणे कठीण होते। उदाहरणार्थ शेतीमधून निघालेला जो माल आहे, उदाहरणार्थ टोमॅटो असतील, फळफळावळ असतील, तर अशा प्रकारचा हा नाजूक माल हा साठवणूक करण्याला वेअर हाऊस असणे आवश्यक आहे। ते गोडाऊन चांगले प्रकारचे असले आवश्यक आहे की शेतकऱ्याचा माल त्यामध्ये आपण साठवून ठेवू शकतो आणि मग तो योग्य भाव मिळाल्यावर विक्री करू शकतो। परंतु तशा प्रकारची व्यवस्था या सहकारी विपणन संस्थांमध्ये असलेली दिसून येत नाही। ही एक मर्यादा मोठ्या प्रमाणावर आहे। त्यानंतर सहावा जो मर्यादा आहे, सहावी जी लिमिटेशन्स आहे ती आहे की सहकारी विपणन संस्थांचा दैनंदिन खर्च हा भरपूर असतो, मोठ्या प्रमाणावर असतो। दैनंदिन खर्च जो आहे या सहकारी संस्थांचा हा मोठ्या प्रमाणावर असतो आणि मग निवडून आलेले जे पदाधिकारी असतात ते कोणताही विचार न करता आवश्यक अनावश्यक खर्च करीत असतात। निवडून आलेले जे सभासद असतात, जे पदाधिकारी असतात, ते अनावश्यक खर्च करतात आणि मग त्यामुळे सहकारी विपणन संस्थांची प्रवृत्ती नेहमीच तोटा दाखवणारी असते। आपण बघा की जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्यामध्ये
निवडून आलेले जे पदाधिकारी आहे ते अनावश्यक खर्च करतात, सहकारी संस्थांसाठी योग्य तो खर्च करत नाही आणि त्यामुळे ह्या सहकारी संस्था तोट्यात गेलेल्या, तोट्यात चालत असलेल्या आपल्याला दिसून येतील। तर हे झाले सहकारी विपणनाच्या मर्यादा। आणखी एक सहकारी विपणनाची मर्यादा आहे, ती फार महत्त्वाची आहे, की सहकारी संस्थांच्या कारभारात जेवढ्या, आता हा मुद्दा बघा की जेवढ्या सहकारी संस्था असतील त्या सहकारी संस्थांच्या कारभारात भ्रष्टाचाराचे प्रमाण फार जास्त आढळून येते। फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आढळून येतो आणि म्हणून सहकारातील आपलेपणाची, सेवेची भावना येथे आढळत नाही। म्हणून सहकाराची जी आपुलकीची भावना असते, सेवेची भावना असते, ग्राहकांची सेवा, शेतकऱ्यांची सेवा, तर ही भावना इथे आढळून येत नाही। आणि मग निवडून आलेले जे पदाधिकारी आहेत ते कोणताही विचार न करता अनावश्यक सेवा किंवा अनावश्यक खर्च करत असतात आणि यामुळे सहकारी विपणन संस्थांची प्रवृत्ती नेहमीच तोटा दाखवण्याची असते। आपण बघा की आतापर्यंत जेवढ्या कोऑपरेटिव्ह सोसायट्या असतील, कोऑपरेटिव्ह मार्केटिंग संस्था असतील, विपणन संस्था असतील, या सर्व कोऑपरेटिव्ह सोसायट्या ह्या तोट्यात चालत असलेल्या दिसतात। याचं कारण म्हणजे निवडून आलेले जे पदाधिकारी असतात, निवडून आलेले जे मेंबर्स असतात, ते मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात आणि आपल्या जवळच्या नातलगांना, आपल्या जवळच्या मित्रांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करतात, ज्यामुळे ह्या सहकारी संस्था तोट्यात चाललेल्या आपल्याला दिसून येतात। तर अशा प्रकारे सहकारी विपणनाच्या ज्या मर्यादा आहे, तर त्या मर्यादा आपल्याला दिसून येतील। जशा सहकारी विपणनाचे जे फायदे आहेत, ते फायदे जे आहेत की सौदा क्षमतेत वाढ, उत्पादन क्षमतेत हातभार, विपणन खर्चात बचत, पतपुरवठ्याच्या सोयी, ह्या सोयीबरोबरच हे मर्यादासुद्धा आपल्याला दिसून येतात। अशा पद्धतीने ह्या सहकारी विपणनाचे लिमिटेशन्स आणि मर्यादा आपल्याला पाहता येतील।